भंडारा गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नाना पटोलेंनी तातडीची बैठक बोलावलेली आहे. जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. मात्र दुसरीकडे भंडारा गोंदिया लोकसभेची जागा नाना पटोलेंनी लढवावी असं पक्षश्रेष्ठींकडून सुचवण्यात आलंय. त्यामुळे नाना पटोले कामाला लागलेत. साकोलीमध्ये नाना पटोलेंनी पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीच्या माध्यमातून लोकसभा उमेदवारासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.